जंगल वन्य प्राणी पक्षी हे जीवन साखळीतील एक घटक आहेत. ते जगले पाहिजे यासाठी शहरातील काही सामाजिक संघटना सरसावल्या आहेत. अशातच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दिशा व उद्देश्य संस्थेने पुढाकार घेत जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून शहरातील महिलांना पक्ष्यांसाठी जलपात्राचे वाटप करून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे. शहरातील दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये वृक्षारोपण, पर्यावरण पूरक संक्रांत, अंध विद्यालय अमरावती इथे विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण पूरक रंगपंचमी, त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत कोरडे पडत असल्याने संस्थेच्या माध्यमातून एक घर एक जलपात्र मोहीम राबविण्यात येते. तसेच सार्वजनिक उद्यानात जलपात्र लावण्याची मोहीम सुरूच असते. यावर्षी जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून श्यामनगर येथील ममता चौधरी यांच्या घरी कार्यक्रम घेऊन महिलांना जलपात्र वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा ममता चौधरी होत्या. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या घरी दिलेले जलपात्र रोज पाण्याने भरून चिमणी व इतर पक्ष्यांना पाणी मिळेल ही जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका जगताप, ममता चौधरी, संध्या राऊत, वनिता राऊत यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.